बदलापूर अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून चौकशी. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली बॅनर्जी सिंग यांच्याकडून मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आज 6 तास चौकशी. चंद्रपूरमधील नागभीडमध्ये 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर अत्याचार. नागभीड बस स्थानकाच्या शौचालयात अत्याचार झाल्याची माहिती आहे. अत्याचार करताना आरोपीच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ काढला. 5 आरोपी ताब्यात आहेत. समरजित घाडगेंचा कागलमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न. मेळाव्याला जयंत पाटलांची उपस्थिती. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत 1 सप्टेंबरला ठरवणार आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. मराठा आंदोलकांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. सर्व पक्षांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. भेटीवेळी मुख्यमंत्री शिंदेंकडे मराठा आंदोलकांची मागणी, तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाबाबत बैठक घेण्याचीही मागणी. नाशिकात मराठा आंदोलकांचा वडेट्टीवार, पटोलेंना घेराव. मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची मागणी. विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आमच्यासाठी महत्वाची, आंदोलकांची भूमिका. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये खासदार कल्याण काळेंच्या बैठकीत मराठा बांधवांची घोषणाबाजी. मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय, आंदोलकांचा खासदार कल्याण काळे यांना सवाल. नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांमध्ये चेंगराचेंगरी. लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी, तर 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. बीडच्या परळीत लाडकी बहीण योजनेसाठी EKYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. तहसीलदार व्यंकटेश मुंडेंकडून बँकांबाहेरच्या गर्दीचा आढावा. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोनच्या घिरट्या. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यानं नागरिकांवर रात्रभर जागं राहण्याची वेळ. बीडच्या बडबणीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपलंय. मध्यरात्री ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केलं. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या. ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्था आणि OBC आरक्षणाबाबत आज सुनावणी नाहीच. विधानसभा निवडणुकीनंतर सुनावणीची शक्यता. कोर्ट लवकरच सुनावणीची तारीख जाहीर करणार. जय पवारांचे बारामतीमधील दौरे वाढले. जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लिमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. दादांचं वक्तव्य. बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीची राजकीय वर्तुळात चर्चा. मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर. वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढवणार. यवतमाळमधून आज राज ठाकरेंची घोषणा. मंत्री शंभूराज देसाईंची अपघातग्रस्ताला मदत. शंभूराज देसाईंचा ताफा पाटणकडे जात असताना एका गाडीचा अपघात. अपघात झाल्याचं समजताच देसाईंनी ताफा थांबवून विचारपूस करत तात्काळ ताफ्यातील एका गाडीमधून अपघातग्रस्ताला रुग्णालयात पाठवलं. शिवसेनेला कोणतंही वादळ थांबवू शकत नाही. कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार. संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना खोचक टोला. राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचाही अंदाज. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस.